आपण पाहता न्यूज 18 लोकमतनी. आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या संदर्भात विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सोबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. गेल्या येत्या 3 दिवसानंतर लॉकडाऊनच्या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. तसंच रेड झोन असलेल्या राज्यामध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. 3 मे नंतर काही राज्यांना मात्र लॉकडाऊनमधून सूट मिळू शकते. देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी पूर्ण होईल. कोरोनासाठी नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीनं राजधानी नवी दिल्लीत 16 मे पर्यंत लॉकडाऊन सुरूच ठेवण्याचा सल्ला दिलाय. दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनं सुद्धा लॉकडाऊनचा कालावधी 3 मे नंतर पुढे आणखीन वाढवणार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बंगाल तसंच पंजाबमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन केले. मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांची यादी कमी झाली आहे. 1036 मधून 231 प्रतिबंधित क्षेत्र कमी झाली आहेत. या 231 क्षेत्रांमध्ये नियम कदाचित काहीसे शिथिल केले जाऊ शकतात. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या पालिका रुग्णालयात जाऊन पाहणी करताना दिसल्या. आजही त्यांनी नर्सच्या पोशाखात पालिका रुग्णालयात हजेरी लावली. परिचारिकांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी नर्सचा पोशाख परिधान केला होता. यापूर्वी काही काळ त्यांनी नर्स म्हणून सेवाही केलेली आहे. आज त्याच ओरिजिनल रूपात त्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दिसल्या. मे महिन्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. यासाठीच मुंबई महापालिकेनं कंबर कसले. जमेल तिथे ऑक्सिजनच्या सुविधेसह बेड उभारण्याचं काम जोरात सुरू आहे. गोरेगावमधल्या नॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये अशा प्रकारचे 1140 ऑक्सिजन सुविधेसहचे बेड्स उभारले जात आहेत. राज्यात आतापर्यंत 107 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 20 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर 2 पोलिसांचा मृत्यू झालाय. 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात संचारबंदीच्या काळात सुद्धा पोलिसांवर हल्ल्याच्या 150 पेक्षा जास्त घटना घडल्या असून 482 जणांना अटक करण्यात आली. एका चोराला अटक केल्यामुळे मुंबईच्या एका पोलीस स्थानकातील जवळपास 20 पोलिसांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. या चोराची नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगात रवानगी केल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये त्याला कोरोनाची बाधा झाल्याचं उघड झालं. यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील 20 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय. मुंबईतल्या पत्रकारांसाठी दिलासादायक बातमी आहे. 53 पैकी 31 पत्रकारांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यामुळे 31 पत्रकारांना डिस्चार्ज देण्यात आलाय. घरी आलेल्या पत्रकारांचं त्यांच्या सोसायटीमध्ये टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं. ठाण्यात आतापर्यंत 226 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. 24 तासात आणखीन 17 रुग्णांची त्यात भर पडली. आतापर्यंत ठाण्यात कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून 35 जणांवर यशस्वीपणे उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1319 पोहोचले तर मृतांचा आकडा 80 घरात पोहोचलाय. 1200 वर रुग्ण हे पुणे शहरातले आहेत. मृतांमध्ये 80 पैकी 75 जण हे पुणे शहरातले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीची वस्ती यामध्ये विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे 8 नवीन रुग्ण सापडलेत. आता KDMC मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 137 जाऊन पोहोचली. डोंबिवलीत कोरोनाचे 4 नवीन रुग्ण सापडले तर कल्याण आणि मोहने इथे प्रत्येकी 2 रुग्ण सापडलेत. बदलापूरमध्ये आणखी 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 20 पोहोचले. यातल्या एकाचा मृत्यू झालाय. बेलवली, मानव पार्क आणि बदलापूर गाव या भागामध्ये हे रुग्ण आढळले. यातल्या 2 वर आधीच उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. यवतमाळमध्ये ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 61 गेली. आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या आणखीन 11 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. काल रात्री 5 ते सकाळी 6 असे एकूण 11 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता या सगळ्यांना अधिक कठोर पद्धतीनं ठेवलं जाणार आहे. रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधले हे सगळेजण होते. मालेगावमधील नागरिकांच्या सोबतच प्रशासनाला मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना संशयित रुग्णांचा आज झालेला जो अहवाल होता त्यात 440 पैकी 439 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. फक्त एकच रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. मोठ्या संख्येनं संशयित कोरोनामुक्त झाल्यामुळे नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्या 4 रुग्णांची भर पडली. आता जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 11 जाऊन पोहोचली. हिंगोलीमध्ये SRPFच्या जवानांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्ह्यात सापडलेला एकमेव कोरोनाचा रुग्ण त्याचा 3रा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता परभणीकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मुंबईत अडकलेल्या कोकणवासियांना कोकणामध्ये आणलं गेलं पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे. पण याची सर्व जबाबदारी कोकणातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे तरच ते शक्य होईल असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही. पुण्यामध्ये MPSC साठी आलेल्या विद्यार्थी मोठ्या संख्येनं लॉकडाऊनमध्ये अडकून पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आम्हालाही आमच्या गावी सोडा अशी आग्रही मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे, कारण महाविद्यालय आणि खानावळी सगळंच बंद आहे. पंजाबच्या यात्रेकरूंना नेण्यासाठी पंजाब सरकारनं 80 बसेस पाठवल्या आहेत. त्या बसेस नांदेडमध्ये दाखल झाल्या असून 3,500 यात्रेकरू आज रात्री नांदेडहून पंजाबच्या दिशेनं रवाना होतील. हे सगळे नांदेड गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आले होते आणि लॉकडाऊनमुळे इथेच अडकून पडले होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी यांचं मुख्य केंद्र असलेल्या राजस्थान इथे आध्यात्मिक कार्यक्रमासाठी गेलेले महाराष्ट्रातले जवळपास 1,800 साधक लॉकडाऊनमुळे राजस्थानमध्येच अडकलेत. यात पुणे जिल्ह्यातल्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातले जवळपास 250 साधक आहेत. या नागरिकांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनूर गावामध्ये कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्टरांसह 47 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसंच अन्य काही रुग्णांना सील करण्यात आलं आहे. गावातील 15 जणांची सोलापुरात तपासणी होणार आहे. नागपूरमध्ये मनपानं गरोदर महिलांसाठी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन केलेलं असताना गरोदर महिलांना त्रास होऊ नये, भीती नाहीशी व्हावी म्हणून मनपानं पुढाकार घेतला आहे. गरोदर महिलांची वेळोवेळी तपासणी होणं गरजेचं आहे. सकाळी सायन परिसरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजल्याचं पाहायला मिळालं. सायनच्या यवराजनगर परिसरात येणाऱ्या भाज्यांच्या गाड्यांच्या बाजूला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम सोडाच गर्दीतल्या अनेकांनी साधा मास्क देखील चेहऱ्यावर लावला नव्हता. दौंडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजल्याचं पाहायला मिळालं. दौंडमध्ये उद्यापासून 3 दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे. कडकडीत बंद असेल. किराणा मालाची दुकानं, भाजी मंडई सगळं बंद ठेवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करता त्यामुळेच बाहेर पडले होते आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही. चंद्रपूर शहरात काही दुकानांना 2 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. यामुळे दुकानदारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. अचानक झालेली गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे मुख्य भागात स्वतः पोलीस अधीक्षक डॉ रेड्डी यांनी तपासणी अभियान राबवलं. शेकडो विनापरवाना आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. आमदार रवी राणा यांना खासगी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रवी राणा यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसंच रवी राणा आणि नवनीत राणा कौर यांनाही खबरदारी म्हणून 14 दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या. गोंडीमधील शिवाजीनगर पोलिसांवरतीच हल्ला झालाय. रहिवासी लॉकडाऊनचं पालन करत नसल्याचा फोटो भाजपचे नेते किरीट सोमय यांनी शेअर केला होता. याची दखल घेत पोलिसांनी कारवाई सुरू केली. मात्र काही जणांनी पोलीस अधिकाऱ्यांवरतीच हल्ला केला. या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. कोरोनाच्या संकटामध्ये आणखीन एक नवीन संकट उभं राहिलंय. बीड जिल्ह्यातल्या मुक्या जनावरांना नवीन आजाराची लागण झाली आहे, ज्यामुळे गाय, म्हैस, बैल यांच्या अंगावर फोड येत आहेत. घशाला आणि तोंडाला सूज येते. तसंच ताप आल्यानं पशुपालक चिंतेत आहेत. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई परळी तालुक्यातल्या शेकडो गुरांना अशा प्रकारच्या रोगाची लागण झाल्याचं दिसत आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आणि आता आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 27,892 जाऊन पोहोचले. गेल्या 24 तासात 1,396 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले, तर 48 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 381 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही समाधानाची बाब. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 872 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीमध्ये भारतातील कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होते, मात्र 16 महिन्यानंतर देशात एकही कोरोनाचा रुग्ण आढळणार नाही असा दावा केलाय नीती आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी. देशभर लॉकडाऊन असल्यानं कोरोना संसर्ग वेग मंदावला असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विनाकारण भटकणाऱ्यांसाठी चंदीगड पोलिसांनी एक अनोखी शक्कल वापरली. चंदीगड पोलिसांनी एक प्रकारचा आकडा तयार केला, ज्यामार्फत घराबाहेर फिरणाऱ्या लोकांना पकडता येईल. विशेष म्हणजे या आकड्यामुळे पकडण्यात आलेली व्यक्ती आणि पोलिसांमध्ये अंतर राहायला सुद्धा मदत होईल. कोरोना व्हायरसचा फैलाव प्राण्यांमध्ये होऊ नये म्हणून श्रीनगरमध्ये वनविभागानं जंगल परिसरात नागरिकांना न फिरण्याचं आवाहन केलंय. श्रीनगरमध्ये दाचीगान नॅशनल पार्कला लागून असलेल्या परिसरात नागरिकांनी फिरू नये यासाठी वनविभागानं सूचना जारी केली आहे. RBI कडून म्युच्युअल फंडासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. म्युच्युअल फंडासाठी 50,000 कोटी रुपयांची RBIनं घोषणा केली. RBIच्या घोषणेनं गुंतवणूकदारांमध्ये मोठा विश्वास निर्माण होईल अशी आशा आहे. बाजारामध्ये पैसा खेळता राहावा यासाठी RBIनं मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या अहमदाबादचे काँग्रेसचे नेते त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. SBP रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पॉझिटिव्ह नोंदवलं गेल्यानंतर कोरोना SBP रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं. काँग्रेसचे नगरसेवक आणि अहमदाबाद
नगरपालिकेतले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची ओळख होती. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 लाखांवर गेलाय तर 2 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनामुळे मृत्यू झालाय. अमेरिकेमध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या अजूनही सातत्यानं वाढते. पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये भारताला लसीच्या चाचण्या घेता येतील अशा प्रकारची माहिती पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिले. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. ब्रिटन पाठोपाठ आता भारतात सुद्धा माणसावर कोरोनाबद्दलच्या लसची चाचणी सुरू होईल. ज्या वुहानमधून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला ते चीनमधलं वुहान आता कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे. चीनची अधिकृत न्यूज एजन्सी शिनुआच्या हवाल्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. वुहानमध्ये कोविड-19 आता एकही रुग्ण शिल्लक नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया बुलेटिनमध्ये आणि ब्रेकच्या नंतर जगभरातल्या कोरोनाचा प्रसार कसा वाढतोय त्याबद्दलच्या काही. आणि आता जगभरातल्या कोरोनाच्या संदर्भातल्या काही बातम्या. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनावर मात केल्यानंतर आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जवळपास 2 आठवड्यांनी त्यांनी आपल्या कार्यालयात जायला सुरुवात केली आहे. कोरोना चाचणी करण्यात आली आणि 2 कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आलं. मात्र त्यांनी नियम मोडले आणि हा सगळा प्रकार घडलेला आहे जर्मनीमध्ये. यामुळे आता जर्मनीतलं एक अख्खं शहर सीलबंद करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे रमजानच्या दिवसात देखील साराजेवचे रस्ते अक्षरशः रिकामे आहेत. या काळात इथल्या रस्त्यावर लोक मोठ्या संख्येनं एकत्र येतात मात्र इथलं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. या शहरात सध्या 1473 जणांना लागण झाले. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 25 डच मुलांनी अटलांटिक समुद्राचा सगळा प्रवास बोटीनं केला. विमान उड्डाण बंद असल्यानं त्यांनी बोटीनं हा महासागर पार केला. हार्लिगेन बंदरात हे सगळे आता सुखरूप पोहोचले आहेत. एकूण 3 आठवड्यांच्या लॉकडाऊन नंतर दुबईनं काही प्रमाणात निर्बंध कमी केलेत. या ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 मात्र कर्फ्यू चालू असेल. दुबईमध्ये सार्वजनिक वाहतूक देखील सुरू करण्यात आली आहे. घराबाहेर पडताना मास्क लावणं, परस्परांमध्ये अंतर कायम ठेवणं यासारखे नियम मात्र कठोरपणे पाळले जाणार आहेत. चीनच्या शांघाय प्राणी संग्रहालयामध्ये पहिल्यांदा छोट्या पांड्याचं दर्शन पर्यटकांना घडलं. आपल्या आईसमवेत 6 महिन्यांचा पांडा पर्यटकांसमोर आला. त्याला जिया जिया जाई असं नाव ठेवण्यात आलंय. सोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.